नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर नारी शक्ती ॲप डाउनलोड केला असेल आणि नारी शक्ती ॲप जे आहे, नारी शक्ती धोती ॲप, त्या ॲपद्वारे तुम्ही जर दुसऱ्याचे, तुमच्या शेजारचे, आसपासचे कोणाचे जर अर्ज तुम्ही जर भरत असाल तर या ठिकाणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण का तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. शासनाकडून हे पैसे मिळणार आहेत, पण कधी मिळणार आहेत, तुमच्या अकाउंटवरती कधी पैसे येणार आहेत आणि किती रुपये येणार आहेत, ह्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही पण या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्याचे अर्ज करून, दुसऱ्याचे अर्ज करून, दुसऱ्या महिलांचे अर्ज करून, ज्यांना काय अर्ज भरता येत नाही अशा महिलांचे अर्ज भरून तुम्ही पण या ठिकाणी पैसे कमवू शकता. तर ते पैसे कसे कमी येतील, कसे नाहीत, त्याचे पैसे कधी कसे मिळणार, ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणारच आहे. त्यामुळं पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, साईडला दिलेल्या बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे आपल्या इथून पुढे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्व अगोदर भेटणार आहेत. तर मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरू करूयात. तुम्ही या ठिकाणी पहा मित्रांनो, हा GR आहे. या GRमध्ये तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी पहा नागरी, या ठिकाणी जे आहे ते नागरी, त्यानंतर नागरी ग्रामीण भागातील बालवाडी, सेविका अंगणवाडी, सेविका संघटन, त्यानंतर मदत कक्ष, त्यानंतर जे सिटी मशीन मॅनेजर, त्यानंतर आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, त्यानंतर अंगणवाडी सेविका, त्यानंतर परिषिका, ग्रामसेवक, आपले सेवा केंद्र यांना लाभार्थीची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थींची नोंदणी झाल्यावर या ठिकाणी तुम्ही पहा ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे. त्या ठिकाणी तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुमच्यासाठी काही प्रति अर्ज तुम्हाला ₹50 भत्ता मिळणार आहे. त्याची काही अडचण नाही, पण कुणा कुणाला मिळणार आहे एकदा आणि एकदा चेक करा की तुम्ही पण या ठिकाणी येतात का. त्या ठिकाणी तुम्ही पहा, बालवाडी सेविका जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी ₹50 प्रति अर्ज मिळणार आहे. प्रति अर्ज बालवाडीतली सेविकांना मिळणार आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सेविकांनासुद्धा प्रति अर्ज ₹50 मिळणार आहे. आता NULM यांचे समूह, या ठिकाणी पहा, यांचे समूह जर त्यांनी पण या ठिकाणी अर्ज करीत असाल तर त्यांनासुद्धा या ठिकाणी प्रति अर्ज ₹50 मिळणार आहेत. पण त्या ठिकाणी जो अर्ज आहे तो पात्र व्हायला पाहिजे. अपात्र जर झाले तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे पैसे मिळणार नाही आहेत. आता या त्यानंतर पहा, CRP मदत कक्ष प्रमुख यांना पण या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. त्यानंतर जे CMM म्हणजेच सिटी मिशन मॅनेजर, त्यांनासुद्धा या ठिकाणी त्यांनी जर अर्ज केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे, त्यांनासुद्धा या ठिकाणी ₹50 भत्ता भेटणार आहे. त्यानंतर आशा सेविका, आशा सेविकांनासुद्धा या ठिकाणी महिलांचे अर्ज केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज जर केले तर त्यांनासुद्धा ₹50 त्यांना जे काही भत्ता आहे तो भेटणार आहे प्रति अर्ज. पण अर्ज जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला तो पात्र व्हायला पाहिजे. जर तुम्ही अर्ज केलेले अपात्र झाले तर त्या ठिकाणी तुम्हाला ते पैसे मिळणार नाहीत. तुम्ही केलेले अर्ज पात्र व्हायला पाहिजे तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. त्यानंतर सेतू सुविधा केंद्रावाल्यांनासुद्धा या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. अंगणवाडी परिवेशिका त्यांनासुद्धा हे पैसे भेटणार आहेत. ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांनासुद्धा हे पैसे भेटणारच आहेत. पण हे पैसे कधी भेटणार हे पहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे. तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की जी लाभार्थींची अंतिम यादी, या ठिकाणी लाभार्थीची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थीचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद. या ठिकाणी पहा, प्रति यशस्वी पात्र म्हणजे जर पात्र झाले असतील तुम्ही अर्ज केलेल्यापैकी तर तुम्हाला यादी लाभार्थीची नोंद झाल्यावर सक्सेसफुल ऑनलाईन ऑब्डिशन फॉर बेनिफिटरी ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन, म्हणजे ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे. या तुम्ही जर अर्ज करत असाल आणि ते अर्ज जर या ठिकाणी काय पात्र झाले तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. पण तुम्हाला या ठिकाणी लिस्ट सांगितलेली आहे, ह्या लिस्टपैकी तुम्ही जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. नाहीतर तुम्ही जर ह्या लिस्टमध्ये नसाल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करून तुम्हाला पैसे मिळणार नसेल या ठिकाणी दिसून येत आहे. तर मित्रांनो, नक्की तुम्हाला माहिती समजली असेल की तुम्ही अर्ज करून पैसे कसे कमविता येते हे तुम्हाला या आजच्या व्हिडिओने तुम्हाला सांगितले आहे. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला माहिती आवडेल असेल व्हिडिओ लाईक करा आणि असे चॅनल होती नवनवीन व्हिडिओ माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकनला क्लिक करा. आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवू शकता. तर मित्र भेटूयात मित्रांनो नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.